सांगली विधानसभा क्षेत्रातील शेकडो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुधीरदादा गाडगे यांनी भरीव योगदान दिलं असून अशा कार्यतत्पर आमदाराच्या पाठीशी पूरग्रस्त जनतेनं उभं राहावं असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केलं. सांगलीत आलेल्या महापुराच्या काळात अंकली, हरिपूर, धामणीसारख्या 100% पाण्याखाली गेलेल्या गावांना आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या विशेष प्रयत्नामुळे मोठी मदत मिळाली आणि दिलासाही मिळाला. गाडग्यांच्या तत्परतेमुळे लष्कर, NDRF जवान, हेलिकॉप्टर पथकांचं मदतकार्य त्वरित उपलब्ध झालं, त्यामुळेच खऱ्या अर्थानं सांगलीतील पूरपरिस्थिती आटोक्यात आली आणि शेकडो जणांचे प्राण वाचले. तसेच आमदार गाडगे यांनी पूरग्रस्तांना शासकीय वैयक्तिक स्वरूपाची रोख आर्थिक मदत केली आहे. पूरग्रस्त भागात स्वच्छता, आरोग्य सेवा केंद्र, आहार व्यवस्था, शेती नुकसानीचे पंचनामे, पडलेल्या घरांचे, दुकानांचे पंचनामे अशी अनेक कामे मार्गी लागण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. अंकली, हरिपूर येथील जनतेनं सुधीरदादांना विजयी करावं असे आवाहन नितीन शिंदे यांनी केलं आहे. यावेळी बोलताना स्वाती शिंदे यांनी अंकली गावातील पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन, पाण्याची टाकी, रस्ते, गटारी, स्मशानभूमी, रोड अधिक कामांसाठी 5.5 कोटींचा निधी आमदार गाडगे यांनी दिला असल्याचं सांगितलं. तर दीपकबाबा शिंदे यांनी भाजपनं सुसंस्कृत, निष्कलंक, सुशिक्षित उमेदवार आमदार सुधीर गाडगे यांच्या रूपानं दिला असून त्यांना साथ देण्याचं आवाहन केलं. यावेळी महापौर संगीता खोत, अमर पडळकर, अभिजित मिराजदार, आश्रम वांकर, अंकलीचे सरपंच सुनील पाटील, प्रमोद खवाटे, कुमार सावळवाडी, किरण कुंभार, अमोल पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी आज या ठिकाणी सांगतो, सुधीरदादा गाडगे 50,000 मताधिक्यानं विजयी होणार आणि पुन्हा आमदार म्हणून निवडून जाणार आणि त्या पुढच्या मंत्रिमंडळामध्ये दादा मंत्री असणार. या भागातली राहिलेली कामं दादा पूर्ण करणार आणि सांगली विधानसभा मतदारसंघ मागणी मुक्त करणार आणि मागणी मुक्त करण्यासाठी सुधीरदादा गाडगे यांच्या चिन्ह नावासमोरचं आणि चिन्ह कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून सुधीरदादा गाडगे यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा अशी अंकली मधल्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो.